शेगावरून जसे राहुलजीची सभा आटोपली त्यानंतर ह्या ज्या गाड्या निघाल्या आहेत ना याच्यात इतकी मोठी ट्रॅफिक सध्या जाम झाली आहे की जवळपास 5 किलोमीटर पेक्षा लंब्या वाहनाच्या रांगाच रांगा सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी ट्रॅफिक जाम झाल्यानंतरही पोलीस प्रशासन कोणत्याच पद्धतीचं सहकार्य नसल्यानं सध्या हे जे या ठिकाणची वाहतूक कोंडी आहे ना, तुम्ही पाहू शकता समोरचं दृश्य पहा. तुम्ही समोर जर गाड्या पाहसाल तर किती किलोमीटर गाड्या आहेत, तुम्ही तिकडे जर गाड्या पहा त्या समोर आणखीन समोर त्या तिकडच्या पुलावरच्या गाड्या जर तुम्ही पाहसाल तर कमीत कमी 3 किलोमीटर लांब अशी ट्रॅफिक सध्या जाम झाली आहे. वाहतूक व्यवस्था कोण्याच पद्धतीची नसून सध्या या ठिकाणची भीषण कंडिशन तुम्हाला पाहायला भेटायला फक्त गावरान 90 वर. गांधीची सभा झाल्यानंतर सध्या अकोट ते शेगाव रोडची कंडिशन इतकी खराब आहे, कमीत कमी 7 किलोमीटर लंबी लाईन लागली आहे. मी 3 किलोमीटर समोर चालत आलो की पुढे काय झालं पाहण्यासाठी, याच्यापेक्षा कंडिशन खराब आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचं काम होतं की एवढी मोठी ट्रॅफिक जाम आहे आणि शिवाय या ठिकाणचा अरुंद पूल आहे, पुरे पोलीस प्रशासन आहे की नाही, शेगावच्या सभेच्या व्यवस्थापनात लागल्याच्या ना या ठिकाणची कंडिशन इतकी खराब झाली आहे की 7 किलोमीटर लंबी ट्रॅफिक जाम आहे. शेगाव हे तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी बाकीच्या ठिकाणची जी गर्दी आहे ना, पर्यटकाची गर्दी, त्यातल्या त्यात आज राहुलजीची शेगावत असणारी सभा, इतकी मोठी ट्रॅफिक सध्या जाम झाली आहे की जे नागरिक आहेत ना या ठिकाणी पाणी प्यायची व्यवस्था नाही आहे. 7 किलोमीटर लांब ट्रॅफिक जाम झाली आहे. जो कारणीभूत आहे विशेष म्हणजे हा पूल, या पुलाच्यानं जे ट्रॅफिक जाम झाली आहे ना, लोक हल्ल्यात झाले की पाणी प्यायची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. एकतर राहुलजीची सभा तिकडे खूप वेळ लांबल्याच्यानं इकडे जे वाहन आहेत ना घरी जायची पडली काही, पण काहीच व्यवस्था नाही अशी कंडिशन सध्या रोजची व्हायला आहे. मन नदीचा हा पूल आहे, अरुंद पूल जर म्हणाल तर एकदमच अरुंद पूल आहे. जवळपास 10,000 वाहनं सध्या पाठीमागं अटकले आहेत. विशेष म्हणजे विदर्भातल्या कोपऱ्यातून या ठिकाणी आले आहेत, कोपऱ्यातून लोक आलेले आहेत आणि इतकं असून या पुलाची जर तुम्ही कंडिशन जर पाहसाल तर ट्रॅफिकच ट्रॅफिक जाम आहे. मन नदी आहे आणि त्याच्यावर हा पूल बांधकाम नसल्याच्यानं सध्या या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात लोकांना सध्या त्रास होत आहे. या बाजूनं ट्रॅफिक इतकी जाम झाली आहे, विशेष म्हणजे पुलाच्या त्या बाजूनं जे आहे की नाही तर एक डिलिव्हरीचा पेशंट असल्याची बातमी येत आहे आणि ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम झाल्याच्यानं सध्या लस टेन्शन येत आहे. वा तर या लोहाराच्या मन नदीच्या पुलावर जे ट्रॅफिक इतकी जाम झाली आहे की इकडे पाठीमाग कमीत कमी 3 किलोमीटर लंब्या लाईनी आहेत आणि इकडच्या बाजूनं 7 किलोमीटर म्हणजे शेगाव पर्यंत सध्या ट्रॅफिक जाम झाली आहे. आता हा जो मधातला पूल आहे हा अरुंद असल्याच्यानं या ठिकाणी प्रशासनानं काही ना काही व्यवस्था ठेवायला पाहिजे होती, कारण राहुल गांधीची शेगावत असणारी सभा आणि इकडच्या बाजूने येणारे काँग्रेस कार्यकर्ते त्याच्यानं सध्या ट्रॅफिक जाम झाली आहे. आणि हे बातमी पाहायला भेटणार फक्त कळक तुम्हाला गावरान 90 वर.